माझे वडील आणि मी 2008 आम्ही एक घर घेतलं आणि ते माझ्या नावाने असल्यापासून म्हणून ते ओरिजिनल घराचे पेपर्स सगळे माझ्यापाशीच आहेत. मला 2013 डायरेक्टली म्हणजे एक पण नोटीस ह्याच्या अगोदर आली नाही आणि डायरेक्ट माझ्या घरावर जप्तीची नोटीस आली पुणे सहकारी बँकची. पुणे सहकारी बँकेने आणि माझ्या भावाने एकत्र हे फेक डॉक्युमेंट्स करून पूर्ण माझी सही आहे हे सगळं करून माझ्या घरावर जप्तीची ऑर्डर आणली. राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय अशी योजना सुरू आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. या योजनेमार्फत महिलांना सहकार्य केलं जात आहे आणि घर चालवण्यासाठी काही एक रक्कम दिली जाते. मात्र दुसरीकडे पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील एक महिला आहे, या महिलेला चक्क आपल्या सख्ख्या भावाने फसवणूक केली आहे आणि ज्या बँकेमध्ये हे सगळी केस होती त्या बँकेनेसुद्धा खोटी कागदपत्र कलेक्टर ऑफिसला पाठवून त्यांच्या घरावर जप्तीची नोटीस मिळवलेली आहे. हेच त्यांचं दुःख आहे आणि त्यांच्यासोबत काय घडलं हेच त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या सगळ्या केसमध्ये अडकलेल्या त्या महिला स्वतः वकिली करतायत, म्हणजे एखाद्या चित्रपटात आपण जसं पाहतो तसाच हा प्रकार आहे. काय त्यांच्यासोबत घडलं त्यांच्याशीच बोलूया. सुरुवातीला तुमचं नाव सांगा आणि काय घडलं तुमच्यासोबत. मी श्रद्धा मुरलीधर कामथे. माझे वडील आणि मी 2008 आम्ही एक घर घेतलं आणि ते माझ्या नावाने असल्यापासून म्हणून ते ओरिजिनल घराचे पेपर्स सगळे माझ्यापाशीच आहेत 2008 आणि त्यानंतर मला 2013 डायरेक्टली म्हणजे एक पण नोटीस ह्याच्या अगोदर आली नाही आणि डायरेक्ट माझ्या घरावर जप्तीची नोटीस आली पुणे सहकारी बँकची. तर मग मी डायरेक्टली चतुर्शिंगीमध्ये जाऊन FIR केली त्यांच्या अगेन्स्ट की असं काही घडलं नाही आहे, ओरिजिनल पेपर्स माझ्याकडे आहे म्हणून. मग त्या बँकेनी स्वतःहून त्यातल्या 5 लोकांच्या स्टेटमेंट आहेत चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये की त्या दिवशी कुठलीही महिला बँकेत आली नाही आणि श्रद्धा कामथे ते कुठल्याही महिलेला ओळखत नाही, तरी पण माझी सही त्या सगळ्या लोन डॉक्युमेंट्सवर कशी पोचली. बँक पुणे सहकारी बँकेने आणि माझ्या भावाने एकत्र हे फेक डॉक्युमेंट्स करून पूर्ण माझी सही आहे हे सगळं करून माझ्या घरावर जप्तीची ऑर्डर आणली. ओरिजिनल डॉक्युमेंट कुणाकडे आहेत? ओरिजिनल डॉक्युमेंट घर घेतल्यापासून माझ्याकडेच आहेत. मग बँकेने जे डॉक्युमेंट जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले ते डॉक्युमेंट कुठले होते? डॉक्युमेंट्स मी त्याचे प्रूफ आणले RTAच्या अंडर. ते सगळे फेक डॉक्युमेंट्स कलेक्टर ऑफिसमध्ये बँकेने दिले गेले आणि ते आम्ही कलेक्टरांकडं हे RTAच्या अंडर आम्ही हे इन्फॉर्मेशन काढली की हे जे डॉक्युमेंट्स ॲफिडेविट केला गेला तेव्हा ही बँक त्या ठिकाणी नव्हतीच 2013 आणि तेव्हा ते दाखवले बॅकडेटेड की ती नोटीस त्या बँकेची डिमांड आणली आहे आणि ती ॲफिडेविट ते पूर्ण ही फेक आहे आणि सगळं त्यांच्या बँकेचं एवढं हिंमत होती पुणे सहकारी बँकेची की त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये ते पूर्ण फेक डॉक्युमेंट्स देऊन त्यांनी माझी जप्तीची ऑर्डर आणली. तुम्हाला असं म्हणायचं की कलेक्टर ऑफिसला सुद्धा त्यांनी फसवलेलं आहे आणि खोटे कागदपत्र दिलेले आणि आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन आम्ही त्यांना जाब विचारला, आम्ही पूर्ण पेपर दाखवले त्यांना. तर आमच्या कलेक्टर ऑफिसच्या तिकडे येणारच आहे, पण सुरुवातीला डॉक्युमेंट काय काय दिले आणि त्याच्यावर तुमची सिग्नेचर असणं गरजेचं होतं, तर ते काय नेमकं? ते सिग्नेचर जे लोन डॉक्युमेंट्स आहे ते सगळे डॉक्युमेंट्स सगळीकडे माझे सिग्नेचर आहे आणि अक्षरशः आम्ही कोर्टामधून जाऊन 9 कोर्टामध्ये जाऊन ऑर्डर आणली आहे पोलिसांना की तुम्ही रिइन्व्हेस्टिगेट करा या गोष्टीवर की माझे सिग्नेचर कसे आले तिथे आणि मी तिथं ते सगळे स्टेटमेंट आहे की कुठलीही बाई तिथे नसल्यामुळे तरी पण माझे सिग्नेचर तिथे कसे. आणि सगळ्यात बेसिक सुप्रीम कोर्टची जे म्हणणं आहे की सगळ्यात बेसिक लोनसाठी तुम्हाला ओरिजिनल पेपर्स तुम्हाला घ्यायला लागतात त्या माणसाचं, ते माझे पेपर माझ्याकडे असून कुठलीही बँक अशी आहे पुणे सरकारी बँक की मला लोन देतं आणि त्या लोनच्या अगेन्स्ट माझ्या वडिलांचे 50 FDs आहेत. त्या FD अजून पण पुणे सरकारी बँक मला कुठलेही मी वारस असून माझ्या वडिलांची, माझे वडील 2010 एक्सपायर झाले त्यानंतर मी वारस असून पण ते मला अक्षरशः कुठलीही इन्फॉर्मेशन देत नाही, मला हकललं जातं तिथून मी कुठलीही गोष्ट मागितली तिथे. तुमचे भाऊ सध्या कुठे? तुमचे सख्खे भाऊ आहेत ना ते? हो माझे सख्खे भाऊ आहेत. माझे सख्खे भाऊ गायब आहे कारण का त्याच्या अगेन्स्ट खूपसे हे आहे ऑर्डर आहे ज पकडण्याचे आणि तो पूर्ण गायब आहे, म्हणजे तो कुठंतरी त्याच्या बायकोच्या गावी कुठंतरी नागनूरला कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डर तिथं कुठंतरी लपून बसला. मग पुणे सहकारी बँकेकडे तुम्ही जाता तर ते तुम्हाला आता काय म्हणतात?
ते म्हणतात आमचा संबंध नाही, तुम्ही लोन घेतला आहे आणि तुम्ही तुम्ही ते मला हे करा. मी त्यांना फुल डिटेल मागितले की मी वारस म्हणून मला ते एफ डीज लोन 32 लाखाचं आहे आणि एफ डीज 50 लाखाचे, त्याचं काय झालं त्याचे डिटेल बँक देत नाही आहे मला, आणि ओरिजिनल पेपर्स माझ्याकडे असून लोन कसा तुमच्याकडे गेला, माझे सिग्नेचर कसे गेले, ते काही उत्तर द्यायला तयार नाही. इथपर्यंत तुमचं सगळं सांगितलं ते सर्व कळालं, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुम्ही गेल्या नंतर हे चुकीचे डॉक्युमेंट जोडून तुम्ही त्यांना नोटीस दिलेली आणि तुमच्या घरावर आता नोटीस येते, तुमच्या घरावर जप्ती येते. मी माझा लहान मुलगा आहे 12 वर्षाचा, आम्ही अक्षरशः रस्त्यावर येऊ, जर आता परत ह्या महिन्याचे ही नोटीस आली मी काहीच करू शकणार नाही, म्हणजे आम्हाला कुठं राहायला पण जाता येणार नाही आहे. आणि आम्ही हे कलेक्टरला दाखवलं, ज्योती कदम डेप्युटी कलेक्टर, तिने अक्षरशः मला केबीमधून हकलून काढलं. मी हे सगळे डिटेल मी स्वतः वकिली करते म्हणून मी एवढं काय करता म्हणजे नेमक्या वकील एवढी माहिती आहे की 10 वर्ष मी माझा पैसा जातोय, माझं कोर्टात हे जातं, माझ्याकडे काही नाही आहे, मी नुसतं बँकेच्या विरुद्ध लढतीये, मला कुठूनही नाही भेटला नाही. आणि मी हे सगळे डिटेल स्वतःहून हे जे कलेक्टर ऑफिसनी करायला पाहिजे, मी हे डॉक्युमेंट्स काढून पण त्यांना देऊन पण त्यांनी मला हकलून काढलं. ते त्यांच्या हात हे चूक कलेक्टर ऑफिसकडूनच घडली आहे, त्यांच्याकडून चुकीचं ॲफिडेविट असून माझी जप्तीची ऑर्डर कशी निघाली, मला हे कलेक्टर ऑफिसकडून जबाब पाहिजेले. तुम्ही कलेक्टर जे मुख्य कलेक्टर आहेत दिवसेजी, त्यांना काही संपर्क करण्याचा प्रयत्न, त्यांना 5 पत्र दिले की आम्हाला 15 मिनिटाचे फक्त वेळ द्या भेटायला, त्यांनी आम्हाला कुठलेही उत्तर दिलं नाही आहे. आणि आम्ही डेप्युटी कलेक्टर ज्योती कडमकर तिने तर आम्हाला हकलून काढलं. आमच्याकडे सगळे प्रूफ सगळं असून पण रिझर्व्ह बँकेचं पण प्रूफ आहे आमच्याकडं की ती बँक तिथं नव्हती जेव्हा ती ऑर्डर आली, तर तरी पण मला कुठलाही नाही भेटत नाही आहे. आता मी ह्याच भीतीने आहे की या महिन्यात कधीही ती ऑर्डर येईल, मला रस्त्यावर यायला लागेल, माझ्या मुलाचं काय होईल, मला काही माहिती नाही, कुठूनही मला नाही भेटत नाही. निश्चित तर ही आहे कहाणी यांची की जे चुकीचं डॉक्युमेंट त्यांच्या बंधूने दिलं, बँकेने परस्पर ते जिल्हाधिकाऱ्याला दिलं असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र खरं काय आहे हे समोर यायला पाहिजे, त्यासाठी जिल्हाधिकारी जे कार्यालय आहे त्यातून त्यांना वेळही भेटत नाही आणि तिथून त्यांना हाकलून लावलं जातं आहे, अशा प्रकारची वागणूक मला दिली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. पुढची गोष्ट अशी आहे की माझी लाडकी बहीण ही योजना आपल्या राज्यामध्ये सुरू आहे, मात्र एका सख्या भावानं एका बँकेच्या संगणमताने आपल्या बहिणीची फसवणूक केल्याची घटना ही आपल्या समोर येते. आता यातून ही सिस्टम आणि संवेदनशील सरकार हे या महिलेला न्याय देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.